नमस्कार, मी संजीवनी बागवे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन रेसिपी मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आज मी बनवून दाखवणार आहे महाराष्ट्राची फेमस झणझणीत लाल बडक तर्रीवाली व चौदर अशी मिसळपाव रेसिपी. मिसळपाव रेसिपी आपण कशी बनवायची ते आता आपण पाहूया. हे बघा, इकडे मी ना पाणी उकळत ठेवलंय आणि हे ना मिक्स कडदाणा आहे, ह्याला मी मोड आणून घेतले. हे बघा, आता हे मी इथे उकडत ठेवणार आहे. पाण्याला उकडी आले, आता हे बघा हे सगळं मिक्स आहे. मूग मटकी, मसूर आणि बारीक चवळी, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कडदान घेऊ शकता, म्हणजे वाटाणे वगैरे. पाणी जास्त होते का लागणार तेवढं. पॅन गरम झाला, मी तेल टाकते त्याच्यात. त्यात कांदा खोबरा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तेल गरम झालंय, गॅस थोडा मीडियम करते. इकडे आपण बाजूच्या गॅसवर ना मोड आलेलं कडदान उकळत ठेवलंय. कांदा चांगला लालसर भाजून घेऊया. मिसळ बनवण्याच्या ना खूप वेगळ्या पद्धती आहेत. मी माझ्या पद्धतीत तुम्हाला मिसळ बनवून दाखवते. आलं आणि लसूण ते पण चांगली परतवून देते. कांदा भाजत आहे तोपर्यंत मग सुकं खोबरं टाकूया. मी सुकं खोबरं घेतलंय. हे पण चांगलं परतवून घेऊया. आता कांदा खोबरं आपलं भाजत आलंय, आता त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. पण चांगली मिक्स करून घ्या. जास्त पण करपवायचं नाही, त्याचा वास येतो करपल्याचा. बस एक ते दोन मिनिट फक्त परतवून देऊया आणि मग गॅस बंद करूया. कडदान चांगलं उकळत आहे बघा. आता ह्याच्यात ना मी एक चमचा मीठ आणि हा ना लाल मसाला, म्हणजे तुम्ही रोज जेवणात वापरता तो मसाला वापरला तरी चालेल, हा माझा मालवणी मसाला आहे, हा एक चमचा. आणि थोडीशी हळद अर्धा चमचा मिक्स करून घेते चांगली ढवळून. 10 ते 15 मिनिटाला मी चांगलं शिजू देते. तोपर्यंत आपण एक कांदा कोवर भाजल्याने त्याचं वाटण करून घेते मी. आता ना कडदान उकडलं का बघूया. 15 ते 20 मिनिटं आलं मी उकळत ठेवलेलं आहे बघा. हे बघा चांगलं उकडलंय. आता मी गॅस बंद करते. हा ना एक अख्खा मोठा टोमॅटो आहे, तो बारीक चिरून घेतला. आता हा पण मी ना मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आता आपण ना मिसळ पावचा ना मिसळचा कट बनवून घेऊया.
मी ना टोप गरम करत ठेवलाय, गरम झालाच आहे, तर तेल टाकते. तरी येण्यासाठी ना तेल जरा जास्त टाकायचं. तेल गरम झालंय, त्यात मी जिरं टाकते, अर्धा चमचा जिरं टाकते. जिरं टाकलंय, जिरं गरम होता होता मी कांदा टाकते फोडणीसाठी. या सगळं कांदा चांगला परतून घेऊया. त्यात कढीपत्ता, थोडासा हिंग टाकते. कांदा चांगला गोल्डन ब्राउन करून घ्यायचा. त्यातनं आलं लसूण पेस्ट टाकते थोडी. वाटणात आलं लसूण आहे ना, मग थोडी टाकते. गॅस पूर्ण लो केलाय मी. कांदा लाल होत आलाय, आता याच्यात ना मी काश्मीरी मिरची पावडर टाकते तरी येण्यासाठी. आता हा मसाला तिखट नसतो, फक्त कलरसाठी तो लाल असतो. चांगला परतवून घ्यायचा. मी बाकीचे गरम मसाले नाही वापरणार आहे, माझ्या मालवणी मसालाच असतात म्हणून. आता याच्यात फक्त मी धना जिरा पावडर हे मिक्स आहे ना, ते अर्धा चमचा टाकणार आहे. आता याच्यात ना मी टोमॅटो घेतले ना मिक्सर लावून बारीक करून, त्याची पेस्ट टोमॅटोची पण चांगली परतायचे. त्यामुळे तेल सुटायला पाहिजे बाजूला. दोन ते तीन मिनिटाला मी ना झाकून ठेवते. तेल सुटलं बघाय, बघा ना सुक सुक झालंय. आता याच्यात ना आपण मिक्सरचं भांडं धुणे, टोमॅटोचं पाणी असतं ना हे, ते त्यात करतात. थोडा परत गॅस मी हाय करते. आणि माझ्याकडे मसाल्याचं पान आहे, तेजपत्त्याच्या ठिकाणी मसाल्याचं पान वापरते मी, ते टाकते. आता याच्यात आपण मीठ टाकूया. त्या मूग मटकीत टाकले मीठ आपण, त्या कडधान्यामध्ये थोडं जपून टाकायचं मीठ. नाही मी वाटण वाटलंय ना, ते टाकून देते. इथं चांगलं मिक्स करून घेते.
तेल सुटलंय बघा कडेने। आता याला आपण ना परत 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं। थोडं पाणी घालते मी, ते वाटणाचं पाणी आहे ना ते टाकते। गॅस थोडं हाय करते। आता 2 ते 3 मिनिटं पुन्हा याला झाकून ठेवते, गॅस लोच करते। 2 ते 3 मिनिटं झाले। चांगलं शिजलंय बघा, तेल पण चांगलं सुटलंय बघा। आता आपण ना हे कडधान आहे ना उकडलेलं त्याच्यात ओतूया। चांगलं ढवळून घेऊया बघा। आता याचे थोडं आपण ना पाणी ओतायचं, पातळ करायचं आपल्याला, कट तयार व्हायला पाहिजे ना। आता आपण गरम पाणी ओतायचं त्याच्यावर। मिसळ आपल्या उकळी येते, आता इथे गरम पाणी केलं ते पण ओतते मी। असं लागेल तसं ओतूया, बघूया आधी। अजून थोडं लागणार आहे हे हाते होत। त्याला चांगलं 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळत ठेवूया। हे बघा मस्त तरी आली। आता ह्याच्यात तुम्ही ना कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला वापरला तरी चालेल, पण माझ्या ना मालवणी मसाल्यात गरम मसाला असल्यामुळे मी वापरले नाहीत। थोडं त्याला मिडियम गॅसवर आपण 10 ते 15 मिनिटं उकळून दे चांगलं। 15 मिनिटं होऊन गेले, ढवळून घेऊयात। ह्याच्यात ना आणखी 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ टाकलं। आता ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया। आणि ढवळून घेते। एक चांगली उकळी येऊन दे। आमच्या कोकणात ना कडधान्यामध्ये सफेद वाटाणे, चणे, चवळी असे आपण मिसळ बनवतात, पण ती पण छान भारी टेस्टी असते। आता मी गॅस बंद करते आणि आपण आता प्लेटिंग करूया। त्याच्यात ना आपण फरसाण टाकूया वरती। कांदा टाकूया। कोथिंबीर आणि तरी होते त्याच्यात। मस्त झाले। मी लिंबू पिळते आणि टेस्ट बघते। गरम आहे, एक नंबर, मस्त झाले। वाव, खूपच छान झाले आणि लाल भडक अशी तरी पण आली आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की बनवून बघा। तुम्ही ना मिसळ कोणत्याही पद्धतीची बनवा, पण ती झणझणीत अशी लाल भडक तर्रीवाली आणि चवदार अशी झालीच पाहिजे।
माझी तुम्हाला रेसिपी कशी आवडली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राइब केलं असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी नक्की करून बघा।